पाचवीच्या गणितामधील पुढील उदाहरण संग्रह अकरा आपण अभ्यासणार आहोत जो दहा आपण अभ्यासलेला आहे यापूर्वी त्यामध्ये देखील वजाबाकीचीच उदाहरणे आहेत यामध्ये सुद्धा तीच आहेत फक्त याचं स्थान मोठं मोठं होत जाऊन ही उदाहरण आपल्याला दिलेली आहे पाहूयात हे पहिलं उदाहरण मी इथे लिहून घेतलेलं आहे त्याची उभ्या पद्धतीने मांडणी देखील केलेली आहे पाहूयात पुढे तीन एककामधून सहा एकक जात नाहीत म्हणून मी तीन एकक वर घेतले दशकाकडून एक घेतला खाली शून्य राहिले शून्यामधून पाच जा, जात नाहीत शून्य दशकामधून म्हणून शतकाकडून एक शतक दिला तिथला शतक कमी झाला पाच शतक मधून एक शतक गेल्यानंतर चार शतक शिल्लक राहिला चार शतक मधून दोन शतक कमी होतात पुढे पाहूयात सात हजारातून दोन हजार कमी होतात पन्नास हजारामधून ऐंशी हजार होत नाहीत म्हणून इथे आपण पाच पन्नास हजारामधील आणि ह्या आठ लक्षमधला मधला एक लक्ष इथे देणार आहोत इथे राहणार आहेत सात लक्ष बरोबर पहा ही मांडणी झाल्यानंतर आता आपण वजाबाकी आपली करणार आहोत जी सोपी झालेली आहे सहाच्या पुढे तेराईपर्यंत मोजा सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा सात राहिले पाचच्या पुढे दहा एप्रिल मोजा पाच राहणार आहेत दोनच्या पुढे चार एप्रिल मोजा बरोबर दोनच्या पुढे सात एप्रिल मोजा तीन चार पाच सहा सात पाच राहणार आहेत आठच्या पुढे पंधरा एप्रिल मोजा नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सात राहणार आहेत चारच्या पुढे सात एप्रिल मोजा पाच सहा सात असे तीन राहणार आहेत तीन लक्ष पंच्याहत्तर हजार दोनशे सत्तावन्न ही या उदाहरणाची वजाबाकी असणार आहे त्या पद्धतीने आपण ही बाकीची उदाहरणं सोडून घेणार आहात